राम राम मंडळी मराठीचा मास्तर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्व रसिक माईबापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हाला सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार. असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, शासकीय दाखले आपल्या हातात. या नवीन सिरीजमध्ये महत्त्वाच्या अशा 60 शासकीय दाखल्यांची आपण माहिती पाहत असतो. दैनंदिन जीवन जगत असताना लहान थोरांपासून गरीब श्रीमंतांपर्यंत, तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून नोकरीची पेशन घेणाऱ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच असे अनेक वेळा या शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची आवश्यकता भासत असते, गरज पडत असते. तर अशा या शासकीय दाखले आपल्या हातात या सिरीजमध्ये आज आपण सर्टिफाईड कॉपी कशी काढायची, प्रमाणित प्रत कशी मिळवायची याविषयी माहिती पाहणार आहोत. अनेक महत्त्वाच्या कामासाठी उपयुक्त असणारी ही सर्टिफाईड कॉपी आपल्याला लवकरात लवकर कशी प्राप्त करता येईल, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहेत आणि कोणत्या प्रकारची प्रोसेस आपल्याला अवलंबायची आहे, तर ती प्रोसेस आपण या ठिकाणी पाहूयात. कोणकोणती कागदपत्रं महत्त्वाची आहेत ती प्रथमतः पाहूयात. प्रमाणित प्रतीसाठी अर्ज हा उपविभागीय कार्यालय यांच्याद्वारे केलेला हा अर्ज तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे. त्यासोबतच स्वघोषणापत्र देणंही आवश्यक आहे. आवश्यक अजून कागदपत्रे कोणती आहेत, तर तुमचा अर्जदाराचं छायाचित्र म्हणजे तुमचं स्वतःचे रंगीत 2 पासपोर्ट साईज फोटो हे असणं बंधनकारक आहे. त्यासोबतच तुम्हाला ओळखीचा पुरावाही देणं गरजेचं आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी तुम्ही मतदान ओळखपत्र, पारपत्र, वाहनचालक अनुज्ञातिथी, RSBY कार्ड, महाराष्ट्र शासकीय जो शासकीय कर्मचारी असेल तर शासकीय ओळखपत्र, निमशासकीय असेल तर निमशासकीय ओळखपत्र, अन्यथा त्याशिवाय तुम्ही पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी जॉब कार्ड असेल तर ते, अन्यथा आधार कार्ड, यापैकी कोणत्याही एका कागदपत्राचा उपयोग तुम्ही ओळखीच्या पुराव्यासाठी वापर करू शकता. यासोबतच तुम्हाला पत्त्याचा पुरावाही देणं बंधनकारक आहे. पत्त्याच्या पुराव्यासाठी तुम्ही मतदार यादीचा उतारा, पाणीपट्टी पावती 7/12 आणि 8 उतारा, भाडेपावती, दूरध्वनी देयक, शिधापत्रिका, वीज देयक, मालमत्ता कर पावती, मालमत्ता नोंदणी उतारा, पारपत्र, वाहनचालक अनुज्ञप्ती, यांपैकी कोणत्याही एका कागदपत्राचा उपयोग तुम्ही पत्त्याच्या पुराव्यासाठी करू शकता. संबंधित सर्व कागदपत्र जमा झाल्याच्या नंतर, गोळा झाल्याच्या नंतर, सर्व कागदपत्र आपल्या जवळच असणाऱ्या सेतू कार्यालयामध्ये म्हणजेच आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये तुम्ही हे कागदपत्र जमा करू शकता किंवा फॉर्म भरू शकता. किंवा याशिवाय तुम्ही आपल्या जवळच असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात हे सर्व संबंधित कागदपत्र जमा करू शकता. यानंतर तुम्हाला काही कालावधीतच तुमची ज्या सर्टिफाईड कॉपी ही तुम्हाला प्राप्त झालेली असेल, प्रमाणित प्रत ही मिळालेली असेल, तर असे सर्व संबंधित कागदपत्र तुम्हाला मिळण्यास लवकरात लवकर मदत होईल. मित्रांनो, बहुसंख्य असे शासकीय दाखले काढताना सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला कसे भेटतील आणि आपल्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला विलंब न होता ते काम पूर्णत्वास कसे जाईल, हा एवढा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या व्हिडिओला येथेच थांबूयात. पाहत राहा आपली सिरीज शासकीय दाखले आपल्या हातात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्तर यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि चॅनलची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी, घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शनाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.